सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सोयीने परळी प्रभागरचना केल्याचा आरोप करीत भाजपाने या प्रभागरचनेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे दोन जुलै दोन हजार बावीसपर्यंत या प्रभागरचनेसंदर्भातील प्रतिवादींना नोटीस संदर्भातील म्हणणे मांडण्याचे आदेश दिल्याची माहिती नगरसेवक पवन मुंडे यांनी दिली आहे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सोयीने प्रभागरचना केल्याचा आरोप करीत भाजपाने या प्रभागरचनेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे न्यायालयाने एकवीस जून रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असून प्रतिवादींनी आक्षेपकर्त्यांच्या हरकती व शिफारशींवर कसलाही निर्णय दिलेला नाही याबाबत न्यायालयाच्या निदर्शनास आले असता त्यांनी प्रतिवादी यांना नोटीस पाठवून दोन जुलै दोन हजार बावीस पर्यंत या प्रभागरचनेसंदर्भातील तुमचे म्हणणे मांडण्याचे आदेश दिल्याची माहिती नगरसेवक पवन मुंडे यांनी दिली आहे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी पालिकेने प्रभागरचना केली आहे मात्र ही रचना चुकीच्या पद्धतीने आणि निवडणूक आयोगाचे नियम डावलून केली असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला होता या रचनेमध्ये राज्य महामार्ग नदी नाले ओलांडून प्रभागरचना न करण्याचे सर्व नियम डावलून चुकीचे प्रभागरचना केल्याच्या विरोधात भाजपचे नगरसेवक पवन मुंडे योगेश पांडकर गोविंद मोहेकर नरेश पिंपळे सुशील हरंगुळे हे माननीय उच्च न्यायालयात यांनी दाद मागितली आहे त्यांच्यातर्फे अॅडव्होकेट संभाजी मुंडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात कामकाज पाहत आहेत रिट याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयात या याचिकेतील आक्षेपांवर जून रोजी सुनावणी असून संबंधित विषयासंबंधी उच्च न्यायालयात तुमचे म्हणणे मांडणे संदर्भाची नोटीस न्यायालयाने दिली असून पुढील सुनावणी पाच जुलै रोजी होणार असल्याचे नगरसेवक पवन मुंडे यांनी सांगितले उच्च न्यायालयात आम्हाला नक्की न्याय मिळेल असा विश्वास पवन मुंडे यांनी व्यक्त केला आहे जगदीश शिंदे एन न्यूज परळी एआयन न्यूज शोध सत्याचा वेद बातमीचा